नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी व्होकेशनल या युट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो या मध्ये आपण तुल्य प्रतिमेवरून लंबजन्य प्रक्षेप देखावा हा कशा पद्धतीने काढायचा याबाबतचा प्रॉब्लेम क्रमांक पंधरावा आपण या ठिकाणी पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी आपण नंबर ऑफ प्रॉब्लेम हे तुल्य प्रतिमेवरून लंबजन्य प्रक्षेप देखावा काढण्याचे पाहिलेले आहेत ते आपण पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नुसार आपण ते पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हा ओरिजिन बिंदू आहे या ओरिजिन बिंदूच्या उजव्या बाजूला एक्स हा बाण दर्शविलेला आहे एक्स हा बाण ह्या तुल्य प्रतिमेचा समोरील देखावा दर्शवितो वाय या बाणाकडून ज्यावेळेस आपण या प्रतिमेला पाहिलं तर या बा तुल्य प्रतिमेचा आपल्याला वरील देखावा काढायचा आहे आणि झेड या दिशेने आपण या तुल्यप्रतिमेकडे पाहिल्यानंतर आपल्याला या तुल्य प्रतिमेचा बाजू देखावा काढायचा विद्यार्थी मित्रांनो ह्या प्रतिमेचा आपल्याला तृतीय काटकून पद्धतीत सहाय्यानं म्हणजे थर्ड अँगल मेथडच्या सहाय्यानं लंबजन्य प्रक्षेप देखावे काढायचे तर थर्ड अँगल मेथड मध्ये आपल्याला एक्सवाय रेषेच्या वरच्या बाजूस हॉरझेंटल प्लेन म्हणजे आडवी पातळी असते आणि एक्स वाय रेषेच्या खालच्या बाजूस व्हर्टिकल प्लेन म्हणजे उभी पातळी असते विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ज्यावेळेस आपण ह्या तुल्य प्रतिमेचे लंबजन्य प्रक्षेप देखावे काढणार आहोत त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी एक ट्रिक दिलेली आहे या ट्रिकच्या माध्यमातून आपल्याला या तुल्य प्रतिमेचे लंबजन्य प्रक्षेप देखावे काढण्यास मदत होणार आहे ती ट्रिक काय म्हणते ते आपण पाहूता फ्रंट व्ह्यू लेंथ इज इक्वल टू टॉप व्ह्यू लेंथ जी समोरील देखाव्याची लांबी असते तीच वरील देखाव्या सुद्धा लांबी असते फ्रंट व्ह्यू हाईट इज इक्वल टू साईड व्ह्यू हाईट जी समोरील देखाव्याची उंची असते तीच बाजू देखावी सुद्धा उंची असते टॉप व्ह्यू विड्थ इज इक्वल टू साईड व्ह्यू विड्थ जी वरील देखाव्याची रुंदी असते तीच बाजू देखाव्या सुद्धा असते विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ह्या तुल्य प्रतिमेचा लंबजन्य प्रक्षेप देखाव्या काढणं अगोदर सर्वप्रथम आपल्याला ह्या तुल्य प्रतिमेचा जो समोरील देखावा आहे तो ह्या आपल्या लंबजन्य प्रक्षेप देखाव्यामध्ये नेमका कोणत्या ठिकाणी येणार आहे हे निश्चित करणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला या प्रतिमेचा ओरिजिन बिंदू आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे तर ह्या ओरिजिन बिंदूच्या उजव्या बाजूला एक सहा बाण दर्शविलेला आहे एक सहा बाण ह्या प्रतिमेचा समोरील देखावा दर्शवतो तर आपल्याला ह्या लंबजन्य प्रक्षेप देखाव्यामध्ये प्रक्षेप देखावाचा ओरिजिन बिंदू हा आहे आता ह्या ओरिजिन बिंदूच्या आपल्याला उजव्या बाजूला व्हर्टिकल प्लेन मध्ये जी उभी पातळी आहे त्या ठिकाणी आपल्याला या तुल्य प्रतिमेचा समोरील देखावा काढायचा आहे तर या ठिकाणी आपला समोरील देखावा येणार आहे समोरील देखाव्याच्या वरच्या बाजूस वरील देखावा येणार आहे आणि समोरील देखाव्याच्या डाव्या बाजूस हा बाजू आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला समोरील देखावा वरील देखावा व बाजू देखावा हे तीन देखावे या लंबजन्य प्रक्षेप देखाव्यात कोणत्या ठिकाणी काढायचे ते आपले निश्चित झालेले आहेत आता विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस आपण या ठिकाणी समोरील देखावा काढणार आहोत तर त्यावेळेस सर्वप्रथम आपण ह्या तिन्ही देखाव्याचे समोरील देखावा वरील देखावा आणि बाजूत देखावा या तिन्ही देखाव्याचे आपण या ठिकाणी आउटलाईन बॉक्स तयार करणार आहोत त्या आउटलाईन बॉक्स काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी ला या तुल्य प्रतिमेचा व्यवस्थितपणे अभ्यास करणं गरजेचं आहे आता ज्यावेळेस आपण समोरील देखाव्याचा आउटलाईन मॉक्स या ठिकाणी करणार आहोत तर समोरील देखाव्यासाठी आपल्याला दोन मापांची आवश्यकता आहे त्या तुल्य प्रतिमेची आपल्याला लांबी लागणार आहे जी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे नव्वद मिलीमीटर आणि त्या तुल्य प्रतिमेची उंची लागणार आहे जी आपल्याला या ठिकाणी दिलेली पन्नास मिलीमीटर या दोन मापाच्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी समोरील देखाव्याचा आउटलाईन बॉक्स तयार करायचा आहे तर सर्वप्रथम आपल्याला ह्या बिंदूपासून लांबी घ्यायची उजवीकडे नव्वद मिलीमीटर जी आपण या ठिकाणी घेतलेली आहे नव्वद मिलीमीटर लांबी घेतलेली आहे आणि उंची घेण्यासाठी आपल्याला ह्याच बिंदूपासून उंची घ्यायची आहे पन्नास मिलीमीटर आपण अशा पद्धतीनं या ठिकाणी उंची घेतलेली आहे आता यानंतर काय करायचं यानंतर आपल्याला या बिंदूला आडव्या रेषे समांतर नव्वद मिलीमीटर रेष मारायची आहे आणि ह्या बिंदूला उभ्या एक्सवाय रेषे समांतर आपल्याला पन्नास मिलीमीटर उंचीची रेषा मारायची ती आपण या ठिकाणी मारून घेऊ ता आपण आता जी लांबीची रेषा आहे नव्वद मिलीमीटरची ती आडव्या एक्स वाय रेषेला समांतर आपण या ठिकाणी मारलेली आहेत आणि उंचीची रेषा आहे ती उभ्या एक्सवाय रेषेला समांतर आपण या ठिकाणी मारलेली आहे विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी आपला जो समोरील देखावा आहे त्या समोरील देखाव्याचा आउटलाईन बॉक्स आपल्या या ठिकाणी तयार झालेला आहे आता आपल्या वरील देखाव्याचा आउटलाईन बॉक्स या ठिकाणी तयार करायचा आहे वरील देखाव्यासाठी देखा सुद्धा आपल्याला दोन मापांची आवश्यकता आहे त्या तुल्य प्रतिमेची आपल्याला लांबी लागणार आहे जी आपल्याला समोरील देखाव्याच्या हे जे बिंदूचे प्रक्षेपक आहे ह्या बिंदूचे प्रक्षेपक आपल्याला उभ्या एक्सवाय रेषेला समांतर वरील देखाव्याकडे घेऊन यायचे आणि दुसरं माप लागणार आहे रुंदीचं जे आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे ते हे पन्नास मिलीमीटर mm रुंदी आहे तर आपल्याला ह्या दोन मापाच्या अनुषंगाने आपल्या या ठिकाणी वरील देखाव्याचा आउटलाईन बॉक्स तयार करायचा आहे तर आपण या ठिकाणी या बिंदूपासून या रेषेवरती mm आपल्याला रुंदी घ्यायची जी आपण या ठिकाणी पन्नास मिलीमीटर घेतलेली आहे जी आपली रुंदी या ठिकाणी दिलेली आहे आणि लांबी आहे लांबी घेण्यासाठी आपल्याला हा जो बिंदू आहे या बिंदूला उभ्या एक्सवायरेशे समांतर आपल्याला प्रक्षेपक हे वरी घ्यायचे वरील देखाव्याकडे ते आपण या ठिकाणी घेऊन टाकूता आता आपला आपली ही रुंद लांबी आहे या लांबीचा हा जो बिंदू आहे या बिंदूचे प्रक्षेपक सर्वप्रथम आडव्या एक्सवायरेशीवरती घ्यायचे आणि नंतर ते उभ्या एक्सवायरेशीला समांतर हे वरील देखाव्याकडे आपल्याला घेऊन यायचे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ही जी आपली लांबी आहे लांबी घेतलेली आहे आणि ही ही आणि ही आपली त्या तुल्य प्रतिमेची रुंदी आहे आता हा बिंदू आणि हा बिंदू आपल्याला जोडून घ्यायचा आहे म्हणजे आपला जो वरील देखाव्याचा आउटलाईन बॉक्स आहे तो या ठिकाणी आपला तयार होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी आपला जो वरील देखावा आहे तो वरील देखाव्याचा आउटलाईन बॉक्स या ठिकाणी तयार झालेला आहे आता यानंतर आपल्याला बाजू देखावा बाजू देखाव्याचा आउटलाईन बॉक्स काढायचा आहे तर बाजू देखाव्यासाठी आपल्याला परत दोन मापांची आवश्यकता आहे त्या तुल्य प्रतिमेची आपल्याला उंची लागणार आहे उंची आपल्याला आप जी आहे दे ती समोरील देखाव्याकडून कडून प्रक्षेपक घ्यायचे आहेत आणि रुंदी घ्यायची आहे रुंदी आपल्याला देखाव्याकडून ही जी रुंदी आहे या रुंदीचे प्रक्षेपक आपल्याला बाजू देखाव्याकडे घ्यायचे तर सर्वप्रथम आपण जे रुंदीचे प्रक्षेपक आहे ते बाजू देखाव्याकडे घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी या बिंदूवरती आपल्याला एक पंचेचाळीस अंशाचा कोण काढायचा आहे आणि तो पंचेवीस अंशाचा कोण काढून आपल्याला त्या ठिकाणी त्या रेषेच्या माध्यमातून आपल्याला रुंदीचे प्रक्षेपक हे आपल्याला बाजू देखाव्याकडे घेऊन यायचे तर आपण सर्वप्रथम आता आपला रुंदीचा जो हा बिंदू आहे ह्या बिंदूचे प्रक्षेपक सर्वप्रथम उभ्या एक्स एक्सवायरेषेवरती घ्यायचे आणि नंतर ते पंचाळीस अंशाच्या रेषेवरती घेऊन ते उभ्या एक्स वाय रेषेला समांतर हे बाजू देखाव्याकडे घेऊन यायचे ते आपण या ठिकाणी घेऊन टाकूता आता आपली ही रुंदी आहे ह्या रुंदीचा हा बिंदू आहे या बिंदूचे प्रक्षेपक सर्वप्रथम उभ्या एक्स वाय रेषेवरती घ्यायचे नंतर ते पंचेचाळीस अंशाच्या रेषेवरती घेऊन ते उभ्या एक्स वाय रेषेला समांतर हे आपल्याला बाजूच्या देखाव्याकडे घेऊन यायचे विद्यार्थी मित्रांनो पहा आपली ही जी रुंदी आहे रुंदीचे प्रक्षेपक आपण या पंचाळीस अंशाच्या रेषेच्या माध्यमातून बाजू देखाव्याकडे घेऊन आलेलो यानंतर आपल्याला ही आपल्या समोरील देखाव्याची उंची आहे या उंचीचे प्रक्षेपक सुद्धा आपल्याला बाजू देखाव्याकडे आडव्या एक्सव्या रेषेला समांतर हे घेऊन यायचे आपल्या आता ही आपली उंची आहे या उंचीचा हा बिंदू आहे या बिंदूचे प्रक्षेपक सर्वप्रथम उभ्या रेषेवरती घ्यायचे आहेत नंतर ते बाजूच्या देखाव्याकडे आडव्या वाय रेषेला समांतर हे आपल्याला घेऊन यायचे अशा पद्धतीनं या ठिकाणी आपला जो बाजूच्या देखाव्याचा आउटलाईन बॉक्स आहे तो या ठिकाणी आपल्याला तयार झालेला आहे आता हा या ठिकाणी आपला आउटलाईन बॉक्स या ठिकाणी तयार झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी समोरील देखावा काढायचा आहे या ठिकाणी वरील देखावा काढायचा आहे आणि या ठिकाणी बाजूत देखावा काढायचा विद्यार्थी मित्रांनो ज्या वेळेस आता सर्वप्रथम आपण समोरील देखाव्याची या ठिकाणी मोजमापे घेणार आहोत ज्यावेळेस आपण या तुल्य प्रतिमेला एक्स ह्या बाणाच्या दिशेनं पाहू तर त्यावेळेस या बाण ह्या तुल्य प्रतिमेचा कोणकोणता भाग हा आपल्याला समोरील देखाव्यात दिसणार आहे तोच सर्वप्रथम आपण हॅचिंग करू ता नंतरच आपण समोरील देखाव्याची मोजमापे या ठिकाणी घेऊता आपल्याला हा एक भाग दिसणार आहे आणि हा एक भाग दिसणार आहे विद्यार्थी मित्रांनो पहा ज्यावेळेस आपण या तुल्य प्रतिमेकडे ह्या बानाच्या दिशेने पाहू तर त्यावेळेस आपल्याला हा जो हॅचिंग केलेला भाग आहे हा हॅचिंग केलेला भाग या ठिकाणी दिसणार आहे आणि हा एक भाग दिसणार आहे या ठिकाणी आपल्याला वर्तुळ दिसणार नाही वर्तुळ हा आपल्याला एकदम थ्रू आऊट दिसेल त्या हॅचिंग केलेल्या भागानुसार आपल्याला या ठिकाणी मोजमापी घ्यायची विद्यार्थी मित्रांनो पहा तुल्य प्रतिमेचा हा जो कॉर्नर आहे हा कॉर्नर म्हणजे आपल्या समोरील देखाव्याचा हा कॉर्नर आहे आणि तुल्य प्रतिमेचा हा कॉर्नर म्हणजे आपल्या समोरील देखाव्याचा हा कॉर्नर आहे आता यानंतर पहा आपल्याला ह्या ओरिजिन बिंदू पासून म्हणजे ह्या कॉर्नर पासून आपल्याला हे जे अंतर दिलेले आहे वीस मिलीमीटर दिलेलं आहे आपल्याला व्हर्टिकली हे मोजमाप घ्यायचंय ह्या बिंदूपासून वीस मिलीमीटर मोजमाप व्हर्टिकली घ्यायचंय तर आपल्याला ह्या बिंदूपासून वीस mm मिलीमीटर मोजमाप घ्यायचंय व्हर्टिकली या बिंदूपासून वीस mm मिलीमीटर मोजमाप आपल्याला व्हर्टिकली घ्यायचंय आता या ठिकाणी आपल्याला हा बिंदू तयार झालेला आहे आता हा बिंदू म्हणजे आपल्या तुल्य प्रतिमेचा हा बिंदू आहे आता ह्या पासून आपल्याला उजवीकडे हे जे पंचवीस मिलीमीटर mm अंतर दिलेले mm आहे हे पंचवीस मिलीमीटर अंतर घ्यायचंय तर आपल्याला ह्या बिंदूपासून आडव्या एक्सवाय रेषेला समांतर पंचवीस मिलीमीटर मोजमाप घ्यायचंय तर ते, ते आपण या ठिकाणी घेऊन टाकूता ह्या बिंदू पासून पंचवीस मिलीमीटर मोजमाप घ्यायचंय आडव्या वाय सोयारीशरा समांतर या ठिकाणी आपण मोजमाप घेतलेला आहे आता या ठिकाणी हा जो बिंदू तयार झालेला आहे हा बिंदू म्हणजे आपल्या तुल्य प्रतिमेचा हा बिंदू आहे आता यानंतर ह्या पासून आपली पूर्ण उंची दिलेली आपल्याला पन्नास मिलीमीटर जी आपल्याला या ठिकाणी घेतलेली आहे आपण आता हा जो बिंदू आहे हा बिंदू म्हणजे आपल्या तुल्य प्रतिमेचा हा बिंदू आहे आता ह्या पासून आपल्याला डावीकडे हे जे वीस मिलीमीटर अंतर दिलेले आहे हे वीस मिलीमीटर अंतर आपल्याला डावीकडे घ्यायचंय म्हणजे ह्या पासून आपल्याला वीस मिलीमीटर अंतर हे डावीकडे एक्स वाय रेषेला समांतर घ्यायचंय ते आपण या ठिकाणी घेऊन टाकूता ह्या रेषेपासून वीस मिलीमीटर अंतर घ्यायचंय आता या ठिकाणी आपल्याला हा एक बिंदू तयार झालेला आहे हा बिंदू म्हणजे आपल्या तुल्य प्रतिमेचा हा बिंदू आहे आणि हा बिंदू म्हणजे आपल्या तुल्य प्रतिमेचा हा बिंदू आहे आता हा बिंदू आणि हा बिंदू आपल्याला रेषेच्या माध्यमातून जोडून घ्यायचा आहे तर आपल्याला हा बिंदू आणि हा बिंदू आपल्याला रेषे सहाय्यानं जोडून घ्यायचा तो आपण या ठिकाणी जोडून घेऊता आपल्याला हा एक बिंदू आणि हा एक बिंदू रेषे सहाय्यानं जोडून घ्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो पहा आपला या ठिकाणी हा जो हॅचिंग केलेला भाग आहे हा हॅचिंग केलेला भाग या ठिकाणी तयार झालेला आहे यानंतर आपल्याला हा भाग काढायचा आहे आता ह्या कॉर्नर पासून हा कॉर्नर म्हणजे आपल्या समोरील देखाव्याचा हा कॉर्नर आहे आता ह्या कॉर्नर पासून हे जे व्हर्टिकली अंतर दिलेले पण वीस मिलीमीटरवर हे वीस मिलीमीटरचं व्हर्टिकली अंतर घ्यायचंय म्हणजे ह्या पासून आपल्याला वीस मिलीमीटर व्हर्टिकल मोजमाप घ्यायचंय तर ह्या पासून आपल्याला वीस मिलीमीटर व्हर्टिकल अंतर घ्यायचंय आपण mm वीस मिलीमीटर व्हर्टिकल अंतर घेतले आता हा जो बिंदू तयार झालेला आहे हा बिंदू म्हणजे आपल्या तुल्य प्रतिमेचा हा बिंदू तयार झालेला आहे आता ह्या पासून आपल्याला हॉरेझंटल एक रेश मारायची ती कुठपर्यंत मारायची ज्या ठिकाणी जोपर्यंत ह्या स्लोपला ही रेषा आपली छेदत नाही तोपर्यंत आपल्याला रेश मारायची ह्या पासून आपल्याला ह्या स्लोपच्या रेषेपर्यंत आपल्याला एक आडव्या एक्सवाय रेषेला समांतर रेश मारून घ्यायची ती आपण या ठिकाणी मारून घेऊता आपला हा जो बिंदू आहे ह्या बिंदू पासून आपल्याला या स्लोपच्या रेषेपर्यंत एक्सवाय रेषेला आडव्या एक्सवाय रेषेला समांतर आपण रेष मारून घेतलेली आहे विद्यार्थी मित्रांनो पहा आपल्याला हा भाग समोरील देखाव्याचा तयार झालेला हा भाग म्हणजे आपल्या तुल्य प्रतिमेचा हा भाग आहे अशा पद्धतीने आपल्या या ठिकाणी जो समोरील देखाव्याचा जवळपास सर्व भाग आपला तयार झालेला आहे आपल्याला या ठिकाणी वर्तुळाचा वर्तुळ काढायचा आहे हे वर्तुळ काढण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला याचा केंद्रबिंदू काढणं गरजेचं आहे आता केंद्रबिंदू काढण्यासाठी पहा ह्या उभ्या एक्स्वायरेशी पासून आपल्याला वीस मिलीमीटर दिलेलं आहे आणि ह्या आडव्या रेषेपासून हे पंचवीस मिलीमीटर आपल्याला केंद्रक दिलेले आहे तर आपल्याला या ठिकाणी ह्या बिंदूपासून आपल्याला वीस वर एक बिंदू घ्यायचा आहे आणि त्या बिंदूला आपल्याला व्हर्टिकली जे पंचवीस मिलीमीटर अंतर आहे ह्या बिंदूपासून आता हा बिंदू म्हणजे आपण घेतलेला आहे इथला हा बिंदू आहे आता ह्या बिंदूपासून आपल्याला Mm पंचवीस मिलीमीटर व्हर्टिकली आपल्याला वर्तुळाचा केंद्र काढायचा आहे तो या ठिकाणी काढून घेऊ आपला या बिंदूपासून पंचवीस मिलीमीटर mm अंतरावर आपल्याला व्हर्टिकल बिंदू घ्यायचा आहे आणि हा जो बिंदू आपला तयार होईल हा बिंदू म्हणजे आपल्या वर्तुळाचा केंद्रक तयार होईल आणि यानंतर आपल्याला केंद्रक आपला मिळालेला आहे यानंतर आपल्याला हा जो वर्तुळ काढलेला आहे वर्तुळ आपला वर्तुळाचे रेडियस आहे पंधरा मिलीमीटर तर आपल्याला पंधरा मिलीमीटर mm अंतर आपल्या घ्यायचं आहे आणि या बिंदूपासून या बिंदूवर आपलं कंपोस्टचं टोक ठेवायचं आणि पंधरा मिलीमीटर आपलं रेडियसचं मोजमाप घेऊन आपल्याला त्या ठिकाणी हे वर्तुळ काढायचं विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी आपला, mm आपला जवळपास समोरील देखावा पूर्ण झालेला आहे आता हा देखावा आपण सर्वप्रथम डार्क कुरता म्हणजे आपल्याला लक्षात येऊन जाईल आपण जो तुल्य प्रतिमे हॅचिंग केलेला भाग आहे त्या हॅचिंग केलेल्या भागानुसार आपला या ठिकाणी समोरील देखावा हा तयार झालेला आहे किंवा नाही आपल्याला आता हॅचिंग केलेल्या भागानुसार आपल्याला ही एक रेज डार करायची आहे म्हणजे ही एक रेज डार करायची आहे 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 ही एक रेज डार करायची आणि ही एक रेज डार करायची आणि वर्तुळ डार करायचे आपण या ठिकाणी डार्क करून घेऊता विद्यार्थी मित्रांनो पहा आपल्या या ठिकाणी हा जो हॅचिंग केलेला भाग या ठिकाणी तयार झालेला आता वरचा हा जो भाग आहे हा भाग आपल्याला डार्क करायचा आहे आपल्याला ही एक रेषा डार्क करायची आहे ही एक रेषा डार्क करायची विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी आपला ह्या तुल्य प्रतिमेचा समोरील देखावा हा पूर्णतः तयार झालेला आहे आता यानंतर आपल्याला वरील देखावा काढायचा आहे तर वरील देखावा काढण्या अगोदर सर्वप्रथम जे समोरील देखावे जे नवीन बिंदू तयार झालेले आहेत त्या सर्व नवीन बिंदूचे प्रक्षेपक हे आपल्याला उभ्या एक्सवायरिशेला समांतर हे वरील देखाव्याकडे घेऊन यायचे तर ते घेऊन येऊ आता याच्यामध्ये आपल्याला हा एक बिंदू नवीन तयार झालेला आहे ह्या बिंदूचे प्रक्षेपक सर्वप्रथम आडव्या एक्स वायरिसीवरती घ्यायचे नंतर ते उभ्या एक्स वायरिसीला समांतर आपल्याला वरील देखाव्याकडे घेऊन यायचे तर आपण ह्या बिंदूचे प्रक्षेपक घेतलेले आहेत त्यानंतर हा बिंदू ह्या सुद्धा बिंदूचे प्रक्षेपक सर्वप्रथम आडव्या एक्सवायरिशी घ्यायचे आणि नंतर ते उभ्या एक्सवायरेषेला समांतर हे वरील देखाव्याकडे घेऊन यायचे त्यानंतर वर्तुळाचा केंद्र ह्या सुद्धा बिंदूचे प्रक्षेपक आपल्याला सर्वप्रथम आडव्या एक्स वारशीवरती घ्यायचे नंतर ते उभ्या एक्सवायरेषेला समांतर हे वरील देखाव्याकडे घेऊन यायचे त्यानंतर हे वर्तुळाचा जो परिघ आहे परिघाचे बिंदू आपल्याला घ्यायचे तर हे एकाच रेषेत ता येत असल्यामुळं हे आपल्याला डबल घ्यायची गरज नाहीये आणि नंतर ह्या बिंदूचे प्रक्षेपक या बिंदूचे प्रक्षेपक सर्वप्रथम आडव्या एक्सवाय रेषेवरती घेऊन ते उभ्या एक्सवाय रेषेला समांतर हे वरील देखाव्याकडे घेऊन यायचे विद्यार्थी मित्रांनो पहा अशा पद्धतीने आपण जे समोरील देखाव्यात नवीन बिंदू तयार झालेले आहेत त्या सर्व नवीन बिंदूचे प्रक्षेपक आपण वरील देखाव्याकडे घेऊन आलेलो यानंतर ज्यावेळेस आपण ह्या वाय ह्या दिशेनं ह्या तुल्य प्रतिमेकडे पाहू तर त्यावेळेस या प्रतिमेचा कोणकोणता भाग हा वरील देखाव्यात दिसणार आहे तो सर्वप्रथम आपण हॅचिंग करू होता आणि नंतरच त्या हॅचिंग केलेल्या मोजमापानुसार आपण वरील देखाव्यामध्ये मोजमापी घेऊन विद्यार्थी मित्रांनो पहा ज्यावेळेस आपण वाय ह्या बाणाच्या दिशेनं या प्रतिमेकडे पाहिल्यानंतर आपल्याला हा जो हॅचिंग केलेला भाग आहे हा हॅचिंग केलेला भाग आपल्याला या ठिकाणी वरील देखाव्यात दिसणार आहे आता ह्या हॅचिंग केलेल्या भागानुसार आपल्याला या ठिकाणी मोजमापी घ्यायची आहे आता सर्वप्रथम आपण हा भाग काढणार आहोत तर हा भाग काढण्यासाठी आपल्याला हा जो कॉर्नर आहे हा कॉर्नर म्हणजे आपल्या वरील देखाव्याचा हा कॉर्नर आहे आणि हा कॉर्नर म्हणजे आपल्या वरील देखाव्याचा हा कॉर्नर आहे आता ह्या कॉर्नर पासून हे जे वीस मिलीमीटर अंतर आहे वीस मिलीमीटर अंतर आपल्याला घ्यायचे आहे जे आपले आपण ऑलरेडी घेतलेलं आहे हे जे वीस मिलीमीटरचे आपले प्रक्षेपक वरील आलेले आहेत ते आपण ह्या ठिकाणी घेतलेले आहेत तर या ठिकाणी आपलं मोजमाप हे ऑलरेडी आलेलं आहे यानंतर आपल्या पहा विद्यार्थी मित्रांनो आता हा जो कॉर्नर आहे हा कॉर्नर म्हणजे आपल्या तुल्य प्रतिमेचा हा कॉर्नर आहे लंबजन्य प्रक्षेप देखायचा हा कॉर्नर आहे आणि हा कॉर्नर म्हणजे आपल्या वरील देखावायचा हा कॉर्नर आहे आता बघा ह्या कॉर्नर पासून आपल्याला पंधरा मिलीमीटर डावीकडे मोजमाप घ्यायचंय आणि ह्या बिंदू पासून पंधरा मिलीमीटर उजवीकडे मोजमाप घ्यायचंय तर आपल्याला ह्या बिंदू पासून पंधरा मिलीमीटर खालच्या बाजूला आणि ह्या बिंदू पासून पंधरा मिलीमीटर वरच्या बाजूला मोजमाप घ्यायचं ते आपण या ठिकाणी घेऊन टाकूता ह्या बिंदूपासून पंधरा मिलीमीटर व्हर्टिकली मोजमाप खाली घ्यायचं आहे आपल्याला तर आपल्याला ह्या ठिकाणी हा बिंदू तयार हा बिंदू म्हणजे आपल्या तुल्य प्रतिमेचा हा बिंदू किंवा हा बिंदू आहे आणि ह्या बिंदूपासून सुद्धा आपल्याला पंधरा मिलीमीटर व्हर्टिकली अंतर घ्यायचं विद्यार्थी मित्र पहा आता हा बिंदू आणि हा बिंदू आता हा बिंदू म्हणजे आपल्या तुल्य प्रतिमेचा हा बिंदू आहे आणि हा बिंदू म्हणजे तुल्य प्रतिमेचा हा बिंदू आहे आता ह्या बिंदूपासून आपल्याला हे जे आपलं एक्स ऍक्सिस आहे एक्स ऍक्सिसला एकस समांतर रेष मारायची ही रेश मारायची आपल्याला ही रेष मारण्यासाठी ही रेष कुठपर्यंत आहे जोपर्यंत आपला स्लोप ज्या ठिकाणी छेदतो त्या तोपर्यंत आता ह्याचे प्रक्षेपक आपण ऑलरेडी ह्या बिंदूपासून वरती घेतलेले आहेत म्हणजे आपल्याला ह्या रेषेपर्यंत ह्या दोन बिंदूला एक आडव्या एक्सव्या रेषे समांतर आपल्याला रेष मारायची ह्या रेषेपर्यंत तर आपण ते मारून घेऊ आता ह्या बिंदूला ह्या रेषेपर्यंत आडव्या एक्सव्या रेषेला समानतरेश मारायची जी आपण या ठिकाणी मारली तसंच दुसऱ्या सुद्धा बिंदूला ह्या रेष ह्या रेषेपासून ह्या रेषेपर्यंत आपल्याला मोजमाप घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो पहा अशा पद्धतीने आपल्या ह्या ठिकाणी ह्या हॅचिंग केलेल्या भागाच्या नुसार आपण मोजमाप घेतलेले आहे आता या व्यतिरिक्त कोणतं मोजमाप राहिलेलं नाही आपलं तर आता आपण ह्या हॅचिंग केलेल्या भागानुसार आपण या ठिकाणी वरील देखावा डार्क करणार आहोत आता डार्क करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपण हा भाग डार्क करता हा भाग डार्क करायचा म्हणजे सर्वप्रथम आउटलाईन डार्क करता आपल्याला डार आप आउटलाईन ही एक डार्क करायची आउट ही एक डार्क करायची ही एक डार्क करायची आणि ही एक डार्क करायची हे आपण या ठिकाणी डार्क करून घेऊता हो विद्यार्थी मित्रांनो पहा आपण आउटलाईन डार्क केलेली आहे यानंतर हा जो आपला वीस मिलीमीटरचा हा जो पट ब्लॉक आहे आपल्याला हा ब्लॉक आपल्याला डार्क करायचा आहे म्हणजे हा आणि हा ब्लॉक आपल्याला डार करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी आपला ब्लॉक डार्क झालेला आहे आणि ही एक रेषा आपल्याला डार्क करायची म्हणजे ही एक रेषा डार्क करायची आहे आता यानंतर यानंतर आपल्याला हा जो कॉर्नर दिसतो हा कॉर्नर आणि याच्या पाठीमागचा कॉर्नर म्हणजे हा ही एक रेषा ये ये ही, 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 ही एक रेषा आणि ही एक रेषा ह्या दोन रेषा आपल्याला डार्क करायच्या आहेत ही एक रेषा आणि ही एक रेषा डार्क करायची आहे विद्यार्थी मित्रांनो पहा अशा पद्धतीनं आपल्या ह्या ठिकाणी हॅचिंग केलेल्या भागानुसार आपण या ठिकाणी ऑब्जेक्ट डार्क करत आहोत आपल्याला ही ही एक रेषा डार्क करायची राहिलेली आपली म्हणजे ही एक रेषा आपली डार्क करायची आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता या ठिकाणी राहिले आपले फक्त या वर्तुळाचे प्रक्षेपक जे वरती आलेले आहेत आता ज्यावेळेस आपण आपण ह्या दिशेनं या तुल्य प्रतिमेकडे पाहिल्यानंतर हा जो वर्तुळ आहे हा वर्तुळ आपल्याला डायरेक्टली या ठिकाणी समोर वरील देखाव्या दिसणार नाही त्यामुळे याचे जे वरी वरील देखावे जे आलेले प्रक्षेपक आहे म्हणजे ही एक रेषा आणि ही एक रेषा ह्या दोन रेषा आपल्याला या ठिकाणी डॉटेड करणं आवश्यक आहे त्या आपण डॉटेड करून घेऊता विद्यार्थी मित्रांनो पहा अशा पद्धतीने या ठिकाणी आपण या वर्तुळाचे जे प्रक्षेपक आलेले आहेत या ठिकाणी आपण डॉटेड केलेले आहेत अशा पद्धतीने आपल्या या ठिकाणी वरील देखावा हा पूर्ण झालेला आहे आता यानंतर आपल्याला बाजू देखावा काढायचा आहे तर बाजू देखाव्यासाठी सर्वप्रथम समोरील देखावा आणि वरील देखावा या दोन देखाव्यामध्ये जे नवीन बिंदू तयार झालेले आहेत त्या सर्व नवीन बिंदूचे प्रक्षेपक आपल्याला बाजू देखाव्याकडे घेऊन येणं गरजेचे आहे तर त्याच्यावर आपण घेऊन टाकूता आता सर्वप्रथम आपण समोरील देखाव्याचे जे नवीन बिंदू तयार झालेले आहेत त्या बिंदूचे प्रक्षेपक आपण बाजू देखाव्याकडे घेऊन येणार आहोत तर हा बिंदू आणि हा बिंदू या दोन बिंदूचे प्रक्षेपक आपल्याला सर्वप्रथम उभ्या एक्स वाय रेषेवरती घ्यायचे नंतर ते आडव्या एक्सवाय रेषेला समांतर हे आपल्याला बाजू देखाव्याकडे घेऊन यायचे तर आपण ह्या पद्धतीने घेतलेले आहेत त्यानंतर हा बिंदू आणि हा बिंदू ह्या दोन बिंदूचे प्रक्षेपक सर्वप्रथम उभ्या एक्स वाय रेषेवरती घेऊन ते बाजू देखाव्याकडे आडव्या एक्सवाय रेषेला समांतर आपल्याला घेऊन यायचे त्यानंतर ह्या वर्तुळाचा हा बिंदू ह्या बिंदूचे सुद्धा प्रक्षेपक आपल्याला सर्वप्रथम उभ्या एक्सवाय रेषेवरती घ्यायचे नंतर ते आडव्या एक्सवाय रेषेला समांतर आपल्याला बाजू देखाव्याकडे घेऊन यायचे त्यानंतर वर्तुळाचा केंद्र ह्या सुद्धा बिंदूचे प्रक्षेपक आपल्याला सर्वप्रथम उभ्या उभ्या एक्सवाय रेषेवरती घ्यायचे नंतर ते आडव्या एक्स वाय रेषेला समांतर आपल्याला बाजू देखाव्याकडे घेऊन यायचे त्यानंतर ह्या बिंदूचे प्रक्षेपक ते ह्या बिंदूचे प्रक्षेपक आपल्या एकाच रेषेत येणार आहे त्यामुळं घ्यायची गरज नाहीये आता समोरील देखाव्यात जे नवीन बिंदू तयार झाले त्या नवीन बिंदूचे प्रक्षेपक आपण बाजू देखाव्याकडे आडव्या एक्सवाय रेषेला समांतर हे आपण घेऊन आलेलो आहोत यानंतर आपल्याला वरील देखाव्याचे जे नवीन बिंदू तयार झालेले आहेत त्या नवीन बिंदूचे प्रक्षेपक आपल्याला या पंचाळीस अंशाच्या रेषेच्या माध्यमातून बाजू देखाव्याकडे घेऊन यायचे ते आपण घेऊन येऊता आता हा बिंदू आणि हा बिंदू या दोन बिंदूचे प्रक्षेपक सर्वप्रथम उभ्या एक्स वाय रेषेवरती घ्यायचे नंतर ते पंचाळीस अंशाच्या रेषेवरती घेऊन उभ्या एक्स वाय रेषेला समांतर ते आपल्याला बाजूच्या देखाव्याकडे हे घेऊन यायचे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी एक प्रक्षेपक घेऊन आलेलो आहे त्यानंतर ह्या बिंदूचे प्रक्षेपक सुद्धा सर्वप्रथम उभ्या रेषेवरती घ्यायचे नंतर ते पंचाळीस अंशाच्या रेषेवरती घेऊन उभ्या एक्सवायरिषेला समांतर हे आपल्याला बाजूच्या देखाव्याकडे घेऊन यायचे विद्यार्थी मित्रांनो पहा अशा पद्धतीनं आपण जे वरील देखाव्याचे जे बिंदू आहेत ते बिंदू आपण उभ्या एक्सपायला समांतर हे बाजू देखाव्याकडे घेऊन आलेलो आहोत ज्यावेळेस आपण वाया झेड्या दिशे बाणाच्या दिशेनं या प्रतिमेकडे पाहू तर त्यावेळेस ह्या तुल्यप्रतिमेचा कोणकोणता भाग आपल्याला बाजू देखाव्यात दिसणार आहे तो सर्वप्रथम आपण हॅचिंग करू ता आपण या ठिकाणी हा, हा बाजू देखावा या ठिकाणी पूर्ण करू ता विद्यार्थी मित्रांनो पहा ज्यावेळेस छेड्या बाणाच्या दिशेनं आपण या तुल्य प्रतिमेकडे पाहिल्यानंतर आपल्याला हा एक भाग दिसणार आहे आणि हा स्लोपचा एक भाग दिसणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण समोरील देखाव्याकडून आणि वरील देखाव्याकडून याच्यामध्ये जे नवीन बिंदू तयार झालेले त्या बिंदूचे प्रक्षेपक आपण बाजू देखाव्या घेऊन आलेलो आहोत तर या ठिकाणी आपल्याला नवीन कोणतंच माप घ्यायची गरज नाहीये आता आपण ह्या हॅचिंग केलेल्या भागानुसार आपण या ठिकाणी हा बाजूचा देखाव आपण डार्क करणार आहोत तर या ठिकाणी आपण डार्क करू ता आपल्याला सर्वप्रथम आपल्याला सर्वप्रथम आपल्याला हाय ही एक रेषा डार्क करायची आहे ही एक रेषा डार्क करायची आहे पहिले आउटलाइन डार्क करून घेतो आपण सर्व आपण हाय आउटलाईन डार्क केलेले आहेत यानंतर आता आपल्याला ही रेषा ही रेषा ही रेषा ही रेषा आणि ही रेषा डार्क करायची आपल्याला ही एक रेषा ही एक रेषा ही एक रेषा ही एक रेषा आणि ही एक रेषा ह्या रेषा डार्क करायच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो पहा आपल्याला हा जो हॅचिंग केलेला भाग आहे ह्या ठिकाणी आपला तयार झालेला आहे आणि हा जो उलटा सी टाईपचा स्लोप जो आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसतोय यानंतर आपल्याला हा जो वर्तुळाचे प्रक्षेपक जे आपले आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेला आपण ह्या झेड्या बानाच्या दिशेने आपण या तुल्यप्रतिमेवर पाहिल्यानंतर हा जो वर्तुळ आपला वर्तुळ आहे आपल्याला डायरेक्टली या ठिकाणी दिसणार नाही त्यामुळे आपल्याला या वर्तुळाचे प्रक्षेपक ज्या ठिकाणी आलेले आहेत थी। त्या ठिकाणी आपल्याला ही एक रेषा आणि ही एक रेषा आपल्याला ही डॉटेड करणं आवश्यक आहे ते आपण या ठिकाणी डॉटेड करून घेऊ विद्यार्थी मित्रांनो पहा अशा पद्धतीनं आपण ह्या ठिकाणी ह्या तुल्य प्रतिमेचा समोरील देखावा वरील देखावा व बाजूत देखावा हे तीन देखावे आपण या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत आशा आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका व चॅनलला प्रथमतः भेट देत असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या तंत्रविषयाच्या विद्यार्थ्यांना शेअर करा धन्यवाद